लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांची निवड झाली आहे, त्यामुळे कोकणातल्या चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होतोय. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त झालाय. चिपळूणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील मानाच्या स्थानी विराजमान झाली आहे. सुमित्रा महाजन मीरा कुमार यांच्या पाठोपाठ लोकसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या त्या दुसऱ्या महिला असणार आहेत. मध्य प्रदेशच्या इंदोर मधून तब्बल 8 वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या त्या भाजपच्या ज्येष्ठ खासदार. पण त्यांची नाळ पुरली आहे ती कोकणातल्या चिपळूणमध्ये. चिपळूणच्या अप्पासाहेब साठेंच्या कुटुंबावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी छाप. 60 वर्षांपूर्वी चिपळूणमधील बापटाळी ते चिंच नाका दरम्यान या साठे कुटुंबाचं निवासस्थान होतं. बापटाळीतल्या कन्या शाळेतच सुमित्रा महाजनांनी शिक्षणाची धुळाक्षर गिरवली. साठेंच्या घरी तेव्हा संघाच्या अनेक नेत्यांची उठबस असे. चिपळूणवासियांच्या मनात त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराशी त्यांचा अत्यंत जुना संबंध होता. बालवाचक असल्यापासून ते इथे यायच्या, इथे वाचायच्या आणि बैरीच्या देवळाच्या परिसरात वगैरे मोठ्या झाल्या त्या. त्यामुळे चिपळूण शहराशी त्यांची अत्यंत जवळीक आहे. किंबहुना चिपळूणचा कोणी माणूस दिल्लीला गेला की त्या त्यांना सगळ्या जुन्या आठवणी विचारतात. आजही त्यांच्या मनामध्ये जुनं चिपळूण तरळते. युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये सुमित्रा महाजनांचं 8वी ते जुन्या 11वीपर्यंतचं शिक्षण झालं. आज सुमित्रा महाजन लोकसभा अध्यक्षा होत असताना सर्वाधिक आनंद झालाय तो त्यांच्या वर्गमैत्रीण सरोज नेने यांना. शालेय जीवनापासून सुरू झालेली नेने आणि सुमित्राताईंची मैत्री तशीच कायम आहे. आपली मैत्रीण आज महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा सन्मान बनतीये या जाणीवेनं नेनेंना भरून आलंय. खडवंडे खूप भरून आले. आपली मैत्रीण इतक्या मोठ्या पदावरती जाणार आहे आणि अजूनही इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा मला खात्री आहे की तिचे पाय पूर्ण अजून जमिनीवरती आहेत. हा एक वेगळा नाही तर मनुष्य खूप बदलतो असं म्हणतात किंवा आपल्याला आढळतं साध्या साध्या, पण तिच्या बाबतीत मात्र मला कधी असं वाटत नाही. ती कुठेही कशीही असली तरी तिचा माझा संपर्क जो आहे त्याच्यामध्ये कधी खंड पडेल असं नाही वाटत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.